अरे ऐक ना, आज तुझ्यामुळे मला महाराजांच्या किल्ल्यावर येऊन खूप मज्जा आली. मला त्यांचा अभिमान आहे. कसली मजा आली, इथे माझे पार पाय दुखायला लागले. अरे ऐक, त्यांच्यामुळेच आज आपण जिवंत आहोत. त्यांच्याबद्दल असे नको बोलू. जो माझ्या महाराजांचा कदर करत नाही तो मला काय सांभाळणार? माझ्याशी आजपासून काही संबंध ठेवू नको. हट, मला पण नाही ठेवायचं. काय लोक पण नाही, यांना काय अक्कलच नाही. नमस्कार ताई. जय शिवराय. जय शिवराय. मी तिथूनच तुमचे संवाद ऐकले. ताई, तू माझ्या महाराजांबद्दल जे चार शब्द काढलीस ना, मला खूप छान वाटलं. मला तुझ्यासोबत बोलायचं, मी इथे बसू का? हो, बसा ना. धन्यवाद ताई. तुम्ही एकमेकावर जे प्रेम करता ना, ते खरंच खूप छान आहे. तुम्ही भविष्यात लग्न पण करणार आहे, ते पण चांगलंच आहे. पण तुम्ही जे असे वागतात ना, राग वगैरे, हे खरंच चुकीचं आहे. एका बाजूने जर विचार केला ना, तर तुम्ही महाराजांना एवढं मानता, पण दुसऱ्या साईडने विचार केला तर तुम्ही असं करता. हे तुम्हाला योग्य वाटतं कचरा फेकणे? खरंच तुम्हाला लाज वाटली पाहिजे. माझ्या महाराजांना फक्त आदर्श पुरुष न मानता, त्यांचे विचार, त्यांचे संस्कार, त्यांच्या आज्ञा पाळा, आणि तेव्हाच तुम्ही एक शूर मावळा म्हणून ताठ मानेने जगाल. चला ताई, येतो मी. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभूराजे. क्षमा करा, चुकलं माझं. आज तो दादा आला नसता तर मला माझी चूक समजली नसती. खरंच तो तुमचा एक अवतार होता. क्षमा करा महाराज, क्षमा करा. माझ्याकडून अशी चूक पुन्हा नाही होणार.